आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्री क्षेत्र धर्मस्थळ यांच्या वतीने हायस्कूलमध्ये वृक्षारोपण, धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धीच्या वतीने स्तुत्य उपक्रम. कोगनोळी येथील वीरकुमार पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूल आणि श्री अंबिका आदर्श विद्यालयाच्या मैदानात श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजना यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आलं. माजी मंत्री व कर्नाटक प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष वीरकुमार पाटील यांच्या हस्ते हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी चिकोडी प्रोजेक्ट ऑफिसर गणपती माळीजे, कुमार सर, परशुराम एच बी आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक आर आर कुऱ्हाडे यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक आर आर नवाळे यांनी धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी यांच्या वतीने वृक्षारोपणासारखा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत असल्याचे सांगितले. गणपती माळीजे यांनी संस्थेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तात्यासो कागले, एस एन अलगुरे, राणी कागले, वनिता पंढरे, सारिका कराचले, सुरेखा साठे, पद्मा कराचले, रुपाली वड्डर, अनिता कांबळे, राजू पंढरे, धोंडूबाई वड्डर, सुनीता देवकुळे, सुनीता वड्डर, वर्षा नवाळे, धनंजय मजगे, ए पी कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी व अन्य शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन करून आभार अमोल आवटे यांनी मानले. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.